पेटी बंदरा वेल्या कोळसो प्रदूषणाचे झूज पावला तेंगशेर प्रदूषण नियंत्रण मंडळान बसयले प्रदूषण तपासपाचे यंत्र मंगळारा सावन सुरू झाली प्रदूषण नियंत्रण मशिना जमिनी वेल्या वादातल्यान अस्तुरेक केली मार बडय जाल्या फॉरेनरान बडयलो एका मीटर रिडराक गोंयकारांक अस्वस्थ करपी काणकोण पेडणेच्यो घडणुको म्हादय अभयारण्याक शेतकारांचो विरोध राना खात्याचेर शेतकारांचो मोर्चा सरकाराची दादागिरी सोसून घेवचे नात पूर्वजांनी कसवले जमिनी सोडचे नात म्हादय वाठारातल्या भूईपुतांचो एल्गार शिवाजी विवेकानंदाच्या सांगातान सचिवालयात सावरकरांचं पोर्ट्रेट मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मनेली सावरकर जयंती येवकार हांव जवाहर बर्वे पळयात खबरो विस्तारान गोंयच्या विधानसभा पोटवेचणुकांनी वेचून आयिल्ल्या उमेदवारांक मंगळारा आमदारकी मेळ्ळी सुभाष शिरोडकारान कोंकणीत दयानंद सोपटेन मराठीत जाल्यार जोशुआ डिसोजा आनी बाबूश मोन्सेरातान इंग्लिशींतल्यान सोपूत घेतलो मांद्रे म्हापशे शिरोडे मतदारसंघात 23 एप्रिलाक जाल्यार पणजे 19 मेक पोटवेचणूक जाल्ली मांद्र्या दयानंद सोपटे म्हापशा जोशुआ डिसोजा आणि शिरोड्या सुभाष शिरोडकार हे भाजपाचे जाल्यार पणजे काँग्रेसीचो बाबूश मोन्सेरात वेचून आयल्यात सभापती मायकल लोबोन तांकां सोपूत दिलो पळयात ते खीण मी दयानंद रघुनाथ सोपटे गोवा राज्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी गंभीरपणे प्रतिज्ञा करतो श्री जॉशुआ पीटर डिसोजा having been elected a member of the legislative assembly of the state of Goa do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the constitution of India as by law established that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter हांव श्री सुभाष अंकू शिरोडकर गोंय राज्य विधानसभेचो सभासद म्हूण निवडून आयला म्हूण देवाच्या नांवान सोपूत घेता की हांव कायद्यान थारायल्या भारताच्या घटनेचेर विश्वास दवरतलो आमदारकेचो सोपूत घेतले उपरांत पत्रकारांनी त्यांची प्रायोरिटी जाणा जाणून घेवपाचो यत्न केलो चारूय आमदारांनी खंयच्या कामाक प्राधान्य दितले ते सांगले पळयात The first priority is the Mapsa bus stand and followed by that will be the Tar River Bridge. I am just going to meet now CM as far as the commissioner of CCP is concerned. So I want CM basically to help someone local. How soon will you say that? 8 years will be done. 8 years will be done. It's just a big problematic area. It's just a long time for the team. It's just a long time for the team. It's just a long time. ते एक प्रॉब्लेम दुसरे पॉवर सप्लायक मातशें प्रॉब्लेम कशें इंटरप्शन्स सो म्हजो फोकस आसतलो तो फूड सप्लाय ऑफ वॉटर सप्लाय ऑफ दोन गजाली सामके फोकस सोपूत विधी झाले उपरांत पत्रकारांनी विचारले प्रश्नांक जापो दितना मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले खणीचो आणि म्हादयेचो प्रश्न सोडोवपाचेर सरकार भर दितले तशेंच खाती वाटप झाले उपरांत प्रशासकीय कामाक गती दितले फॉर्मेलीन आशिल्ले नुस्त्याचेर घाल्ली बंदी चालूच उरतली हाचोय ताणें पुनरुच्चार केलो पळयात कोड ऑफ कंडक्टाच्या उपरांत प्रायोरिटी जी आसा ती एडमिनिस्ट्रेशन स्ट्रीमलाइन करप प्री मॉन्सून वर्क ज्यो ज्यो कितें आसा हाजेर मोठ्या प्रमाणात काम करप प्री मॉन्सून वर्क आणि काही प्रोजेक्ट गव्हर्नमेंटाचे थोडेशे हेल्डअप झाले ते स्ट्रीमलाइन करून फास्ट मूव्ह करप आणि त्याचबरोबर मायनिंगेच्या सारखेलो विषय हाजेर प्रायोरिटी करतर काम करप म्हादय विषय आसलेलो त्या खातीर प्रायोरिटी आसा सचिवालयातल्यान आमचो व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया भयणीक मारबडे केल्ल्याची कागाळ काणकोण पुलिशेंत नोंद जाल्या काणकोण गालजीबागच्या बाबी नायकान प्रितम कदम विशाल नायक रुक्मिणी नायक रेशमा कदम ज्योती नायका आड कागाळ नोंदयल्या दुबावितांची भारतीय दंड संहितेचे 307 कलमाखाला चौकशी करपाची मागणी तिणें केल्या जखमी अवस्थेत ही चली मेळिल्ली उपचारा खातीर तिका काणकोणाच्या मुळाव्या भलायकी केंद्रात भरती केल्ली उपरांत हे चलयेक मडगांवच्या ऑस्पेसियो हॉस्पिटलांत व्हेली मालमत्तेच्या वादांतल्यान तिचेर हल्लो जाला आसूं येता असो दुबाव आसा दुबावितांच्या खोलायेन चवकशी करपाची मागणी सवेऱ्याची अध्यक्ष तारा केरकारान केल्या बायलांचेर जावपी अत्याराच्यो घडणुको बऱ्योच वाडल्यात ही बाब लक्षात घेत पुलिशेन हे केशीची चवकशी करची अशें तिचें म्हणणें पळयात ती कितें म्हणटा ती काणकोणा
कोण म्हणटा थंयसरले चेडूं आसा ताका कोण 35 वर्सांचे ताका तेज्या चुलतेन तेज्या चुलतेच्या चेडवांक ताका मारून रानांत उडयल्लें म्हणून ते खंय सकाळीं संक भायर सरले सकाळीं भायर संक काजिनी वयताना ताका तेज्या जावयान तेज्या चेडवान आनी त्या चुलती तिगांनी धरून ताका मारलेलें आनी तें इतलें सिरियस आसा आतां आमी डॉक्टरा कडेन विचारलें कारण डॉक्टर सांगता म्हाका हे सगळे तेजे फ्रॅक्चर जाल्ले आसा तकलेकूय तेजो भरपूर मार लागलो आसा एफ आय आर तेजेर रजिस्टर केल्या आनी एफ आय आर रजिस्टर जालें म्हणून जायना तेका एटेम्प टू मर्डर रजिस्टर जावपाक जाय 307 हें लागपाक जाय हें आमचें मागणें आसा आतां तें चेडवाक हांवें विचारलें पण तें सांगता आपूण जेन्ना वयता तेन्ना आपल्याक चुलतेन जावयान आनी त्या चेडवान आपल्याक पळयल्लें म्हणून आनी तेज्या फाटोफाट तें वचून ताका गुण्यांनी सकयल उडोवन ताका गुण्यांनी चेचयलां तें ऑलरेडी फोटवार तुमकां हांवें पळय दाखयलां त्या फोटवार सगळें वेवस्थीत दिसता की ताका कशा रितीनी तेंच्यांनी मारलां हे बायलांचे अत्याचार दिसान दीस वाडत वयता आनी हेका कायदो आसा तो सारको स्ट्रीक्ट करपाक जाय ना जाल्यार आमकां रस्त्यार देवपाची पाळी येतली. मडगांवच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. वीज खात्याचे मीटर रिडराक मारबडे केल्ल्यान पेडणे पुलिशेन रशियन नागरिकाक अटक केल्या. मीटर रिडराचे तकलेक बरोच मार बसला. दुखापत जाल्ल्या मीटर रिडराचे नाव प्रदीप गवंडे जाल्यार मारबडे केल्ल्या रशियन नागरिकाचे नाव अलेक्सी जैनुद्दीन. रशियन नागरिकान मीटर रिडराक कित्याक मारलो हे मात कळपाक शकले ना. काल 10:30 सुमार तो मीटर रिडिंग करपाक केरी एरियेन गेल्लो. थंय एक सी व्यू गेस्ट हावस म्हणून आसा थंय मिटर रिडींग करतालो तो. इतक्यान रिडींग घेतालो तेन्ना एकटो फॉरेनर रशियन नॅशनल ताका फाटल्यांतल्यान अटॅक केलो आनी तो पडलो आनी ताका हेड इंजुरीज आनी हातीक फ्रॅक्चर जालो. पेडणेच्यान आमचो खबराकार संदीप कामुलकार. आतां घेवूंक लागलो विसव. येवकार पळोवया फुडल्यो खबरो. कोळसो प्रदुशणाची झूज तेंगशेर पावला. सोमारा MPT आनी गोंय प्रदुशण नियंत्रण मंडळान हे सुवातेर प्रदुशण तपासपाचे यंत्र बसयले. तशेंच गोवा अगेन्स्ट कोल ह्या NGO हे सुवातेर मशीन बसयला. मंगळारा सकाळ सावन ही मशिनां सुरू जालींत. MPT बंदराचेर जावपी कोळशाचे हाताळणेक लागून प्रदुशणांत भरपडल्या अशी वावडी आशिल्ली. थळाव्या लोकांनी तशेंच कांय NGO हाजेर आवाजय काडिल्लो. देखून आतां हवेंतलें प्रदुशण मेजपा खातीर हे सुवातेचेर 2 मशिनां बसयल्यात. 24 वरां ही मशिनां चालू आसतलीं. हे सुवातेर ही मशिनां कित्याक बसयलीं हे विशीं गोवा अगेन्स्ट कोलाचो निमंत्रक कस्टोडियो डिसोजान म्हायती दिली. हांव सांगूंक सोदतां गव्हर्मेंटाचें मशीन शुअर आसपाक जाय. कित्याक आयज तें कितें धोबो हाडून बसयलो आनी तेजें फाल्यां पोल्युशन मेळना हेजेर आमी काबार जातले. जाल्यार हांव स्ट्रिक्टली हे गोवा पोल्युशन बोर्डाक एक सांगूंक सोदतां हे मशीन जें पळय बसयलां तें 100% बसयलें तें सारकें तेणें दाखयल्या पुरो म्हूण. आयज जरी तर तेंगे मशीन सारकें चलना जाल्यार आमच्या मशिनाचेर तरी पळतलें पोल्युशन जाता जायना तें. जाल्यार दोगांयच्या मशिनाचेर तर पोल्युशन दाखयलें जाल्यार आमी सॅटिस्फाय जाले आनी गोवर्मेंटूय सॅटिस्फाय जालें. कित्याक ना जाल्यार आमी आयज गोवर्मेंटान बसयलां आनी गोवर्मेंटान व्हरोन तर दाखयलें पोल्युशन नाच म्हूण जाल्यार आमी आनी चाडवतले. आमी आमची मशीन कित्याक बसोवपाक उत्ताय जेन्ना तेंचो रिपोर्ट तेंच्या मशिनाचो कितें येतलो आनी आमचो मशिनाचो कितें रिपोर्ट येतलो तो दोनूय तेणी मान्य करपाचो की एक सायडीन न्हू हाका लागून आमी आमचें मशीन तेच्या सायडीन बसोवपाक उत्ताय. वास्कोच्यान आमचो खबराकार हिरू महाले. सांगेचो आमदार प्रसाद गांवकारान विश्वजीत राणे आड घातिल्ले अपात्रता याचिकेचो निवाडो तयार आसा. तपासणे खातीर हो निवाडो कायदो खात्याक धाडला अशें उपसभापती मायकल लोबोन सांगले. हो विशय सर्वोच्च न्यायालयात आशिल्ल्यान निवाडो कायद्याचे दृश्टीन योग्यच आसपाक जाय अशें मायकल म्हणटा. विश्वजीत राणेन काँग्रेसीचे आमदारकेचो राजिनामो दिवन भाजपान प्रवेश केल्लो. भाजपान ताका भलायकी खात्याचो पदभार दिल्लो. उपरांत भाजपाचे तिकेटीचेर तो परतो वाळपयच्यान वेंचून आयिल्लो. काँग्रेसीचो आमदार म्हणून सोपूत घेतले उपरांत राजिनामो दिल्ल्यान सांगेचो आमदार प्रसाद गांवकारान विश्वजीत राणे आड अपात्रता याचिका दाखल केल्ली. टू हियरिंग हॅड ऑलरेडी टेकन सो तेणी बोथ द लॉयर्स हॅव फायल्ड अ रिप्लाय. जेन्ना तेंकां क्रॉस केले वेदर यू वॉन्ट टू फायंड अ रिजॉयंडर दे सेड नो. सो दॅट मिन्स नोबडी वॉन्ट्स टू फायंड एनी मोर रिजॉयंडर इन रिटर्न ऑर आर्ग्युमेंट.
So I told them to argue. So they both argued, and I have heard that, and accordingly, the order is already almost ready, and we have sent it for legal experts for their opinion, because this matter is in Supreme Court. So the order has to be perfectly correct. परवरेचान आमचो व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया. वीर सावरकराचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान आयच्या युवकामेरेन पावपाक जाय. ताणे काढिल्ले हाल लोकांक कळपाक जाय. स्वातंत्र्य चळवळीचो इतिहास खबर असपाक जाय. ताका लागून वीर सावरकराचं पोर्ट्रेट विधानसभेत लायिल्ल्याचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगले. विनायक दामोदर सावरकराची जयंती निमतान ताचं पोर्ट्रेट परवरीच्या सचिवालयात लागलो. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान ताचे अनावरण केले. इतिहास जितो उरचो ह्या हेतान शिवाजी महाराज विवेकानंदाचे पोर्ट्रेट सचिवालयात लायिल्ल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगले. स्वातंत्र्य चळवळीत वावुरतल्या विनायक सावरकरान हिंदू महासभेची स्थापना केली. हिंदुत्वाचो तो खर पुरस्कार तो आशिल्लो, पण तेच बरोबर विज्ञानाचो पुरस्कार करताना ताणे धर्माची खोलायेन चिकित्साय केली. सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तान आज विधानसभेत त्यांचं पोर्ट्रेट लावपाचे काम मुद्दामून आम्ही इतक्या खातीच केला की त्यांचे स्वातंत्र्य संग्रामातले काम हे आयच्या युवकापर्यंत पावचे, त्यांच्यातले स्वातंत्र्याचे योगदान आम्ही म्हणता की हे सगळ्या लोकांपर्यंत पावचे. आणि परत एकदा जो थोडंसो लोकांक वीर सावरकराचो म्हणजे विनायक दामोदर सावरकर ज्यांच्यानी हे देश स्वतंत्र करपा खातीर ज्यो हाल अपेष्टा सहन केल्यो, आम्ही म्हणता जी अंदमानात काळ्यापणाची जेल दिली, म्हणजे त्यांचं जन्म व 1883 ते परत 1967 या सगळ्या पिरियडापर्यंत म्हणजे जो थोडासो लोकांक विसर पडला तो लोकांक कळचो, लोकांनी परत एकदा त्यांची आत्मकथा वाचची, वीर विनायक दामोदर सावरकर वाचचो, सगळ्या लोकांपर्यंत हे सगळे पावचे, हा त्यांच्या निमित्तान हा त्यांना आदरांजली उपता. परवरीच्यान व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया. परतून घेऊया एक व्यावसायिक विषय. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. तुमचे कृत्रीम जंगल आमकां नाका, आमकां आमचे जाणट्यांनी दिल्लेले सैम गिरेस्त रान दियात. म्हादयच्या रानजी वाठारांतल्या शेतकारांनी मंगळारा वाळपय रान खात्याच्या कार्यालया मुखार धरणे धरून ही मागणी केली. आमकां तुमचे अभयारण्य नाकाच अशी ठाम भूमिका ताणें घेतल्या. रान खात्यान म्हादय अभयारण्या खातीर रान क्षेत्र अधिसूचित केला. तातून जायत्या शेतकऱ्यांची जमनी असात. आमची जमनी दिवचे नात असे सांगत मंगळारा 300 परस चढ शेतकऱ्यांनी वाळपय रान खात्याच्या कार्यालया मुखार मोर्चा काढून धरणे धरले. रान खात्याच्या वतीन आरक्षित केल्या अभयारण्या खर विरोध करताना जमिनींचे हक्क दिवपाची मागणी ताणी केल्या. पळयात. हो मोर्चा काढपाक कारणीभूत सरकारच आहा. आज त्यांच्यानी आकेशी सारखी झाडावरांत त्या दोंगरांक लायली, पर पाण्याचेर परिणाम झालो आहे. हेजो कोणी अजून विचार करूंक ना. आता हे व्याघ्र अभयारण्य करूया म्हणटा ते कित्याक जाय? ह्यांच्यानी पोसलेले आहात ते आमच्या जाणट्यांनी जेन्ना राय राखोवन दवरलेल्यो थंय आमच्या जाणट्या दुसऱ्याक जाऊन कोणच थंय झाड हाडना नासले. आणि आयज हे राखता आपली झाडां म्हणटा ह्यांच्यानी झाडां ती लावंक ना. ही सगळे पर्यावरणाची नुकसान ही फॉरेस्टानच केल्या, म्हणजे सरकारान मुख्य केल्या आणि डिपार्टमेंट फॉरेस्ट मोठ्या मोठ्या जी मळां आसली त्या मळांनी आकेशाची झाडां लायली. आणि एक आकेशा एका दिसाक 5 लिटर पाणी खाता. अशें ते झाडांनी पाणी खाल्ल्या उपरांत सगळें जें पाणी आहा ती पाण्याची पातळी सुकलेली आहा आणि हें पाणी लोकांक सुद्दां खूब कमी पडूंक लागलें. हेका जबाबदार सरकार आहा आणि तितून फॉरेस्ट डिपार्टमेंट. दुसरें म्हणजे पर्यावरणाची हानी जे करतात तेजी जी पद्दत तुमकां दाखोवन दितात. जे सुके व्हाळ आहा सुके त्या व्हाळांक ते बांद घालता आणि ऑक्टोबर नोव्हेंबराक जेन्ना जो पावस लागता त्या पावसांत त्या व्हाळाची जी सायटीची बाजू आसता ती खोल्लोन वयता आणि न्हंयची पातळी चडटा वयर. आणि जी सायटीक लोकांची शेतां आसता त्या शेतांनी मागीर उदक भरता. ही चूक कोणी सरकारान करूंक ना. आम्ही भूमिपुत्र आमच्या फक्त पोटा खातीर आणि आमच्या जमनी खातीर आम्ही हांगासर वावुरता. आणि त्यो जर जमनी आमच्या ह्या भूमिपुत्राक मेळना जाती जाल्यार आमकां थंयसर अन्न अन्न म्हणून आतां सद्या पाणी पासून मेळना. फाल्यां सगळें अन्न अन्न म्हणून मरचें पडटलें. आणि हे फॉरेस्ट आम्ही खंय एक काज केली जावं आणि थंयसर काय तरी
एक गायक केलो त्याका उजो घातलो हे आता ते घट धरता आणि वरता बांधून हरून ऑफिसराकडे देतात ते त्यांना अरेस्ट करता म्हणजे हाज्या फुडे आम्ही त्यांना आमचे शिमे उतर घेऊचे ना तुमचे हे आंदोलन जे आमचे जमनी मालकी हक्क आमचे ताबीत पडा मेरे कितकीशी वर्षापासून गेले आमकां उपकारता पण आम्ही सोडून दे आणि आम्ही मालकी हक्क करून जमनी घेऊया आणि आम्ही सुखी जा आणि मालकी हक्क जमनी आमचे जायना तोपर्यंत आम्ही सुखी जावचे ना दोन 50 वर्षा झाली माझी जमीन थंयसर वसयता हांव आणि हे फॉरेस्ट वयता वयता आणि म्हाका सद्दां कितें कितें म्हणत आसता माडी हण उजो घाल हे करूं नाका थंय ते करूं नाका पयर हांव चिरे उसपल्या घर बांदपाक म्हाजें घर म्हणलां तें भाटांतले म्हणून हांव चिरे आयल्या पयर ते सांगता म्हाका सायटीक उडय तुका फॉरेस्टान उडोवंक मेळचें ना म्हणून अशें सांगता हांवें सांगलें कितें हांव पयलीं 50 वर्सांच्यान हांव हांगासर उत्पन्न करता तुमचें कितें तें हाडा नाल्यार हांव कोर्टान वयता म्हटलें आमच्या अभयारण्यात तुमकां पांय दवरपाक दिवचे नात अशें म्हणत गोंय मुक्तीपूर्व काळा सावन शेतां करत आयिल्ल्या शेतकारांनी राना अधिकाऱ्याक धारेर धरलो तुमची मागणी वरिश्ठा मेरेन पावयता इतलेंच वाळपयचो राना अधिकारी सुहास नायकान सांगलें पळयात डिमांड जी आसा ती म्हाका तूं बरोवन दी आनी हांव फॉलो करता फुडें पूण त्या लोकांचे डिमांड आसले की प्रेस कॉन्फरन्स घेवन तेंच्यानी ऑलरेडी सांगलेले आसले की मोर्चा घेवन लास्ट टायम तुमकां ते माळोली बी मेळले मोर्चा असं म्हणून कितें आसा आमी बेश्टेच वचून तेंकां खंय मोर्चा असून आमी बेश्टा वयतले तसं जायना न्ही ते न्ही तुमकां अशें दिसना की तुमची जी आयची भुमिका आसा ती खंय तरी इनकन्विनियंट आसली अशें तुमकां दिसना कितें आसा म्हाका जे पावर जितके आसा पळय तितके पावरां मागता ना हांव ते म्हाज्यान तुमकां तेंगे खडकपा तेंगे डिमांड कितें आसा ते म्हण तें सांगलें हांवें तेंगे डिमांड जे कितें आसा ते म्हाका बरोवन दी हांव फॉलो करता फुडें वाळपयच्यान आमचो खबराकार महेश गोवेकार अणजूण पुलिशेन मंगळारा अणजूणचे डिमेल वाड्यावेले दोन स्पा आणि मसाज पार्लरांचेर धाडी घातल्यो हे धाडींनी पुलिशेन दोन चलयांची सुटका करून दोगांक अटक केली शिनरी वेवसाया खातीर ह्या मसाज पार्लरांचो वापर जातालो असो थळाव्यांनी आरोप केला ही कारवाय चालू असताना मात थळावे फुडारी एकामेकांचेर आरोप करताले थळाव्या लोकांनी ह्या आधी हे विशी कागाळ केल्ली पूण सरपंचान कांयच कारवाय केली ना अशें पंच वांगडी म्हणटा जाल्यार सरपंच सांगता पुलिशेन दुबावितांक अटक करपाचें आश्वासन ताका दिल्लें ज्या घरांत हें स्पा चालू आशिल्लें तें एका थळाव्यान ताका भाडेक दिल्लें आज म्हणजे कितें आमी समोर ना ना ते लोक येतात कसले वेस्नी अशे आपले वायट मनीस भुरगे आपले गुंडा अशे टोळकेचे टोळके येतात व्हडले व्हडले बशीन येतात आतां खंय घालतात आनी कितें करतात तें आमी भितर हे केन्ना पासून चालू आसा हे आता 3 वर्सां जाली आनी कितले फावटी पोलीस येतात हांगा उबे रावतात बसान घातले गेले गांवच्या लोकांनी केली ट्युरिस्टांनी केली आयकतलो कोण जेन्ना पयशे खाता तेन्ना कोण आयकतलो बरें तेन्ना हांवें फाटल्या दिसांनी सरपंचाकूय सांगलेलें सरपंच पळय ह्या वॉर्डान तुमच्या वॉर्डान अशें अशें चलता कित्याक म्हाजो हे सायडीन तुजो त्या वटेन सरपंचाक सांगलेले पूण सरपंचान सांगलेले आमी लॅटर धाडया हे करया म्हणून पूण सरपंचान कांय करूंक ना तेन्ना साहेब पाटील आसलो आनी तेणी सांगलेले आपूण एक्शन घेता म्हणून पूण तेज्या फुडें तेणी कांय एक्शन बी घेवंक ना जी गोश्टी चालू आहा आतां एकलो आमचो पंचायत मेंबर उलयला तो चिंता आपूण ऑपोजिशन मेंबर सरपंचाचे केहे तरी ताका हे करतलो मिसगायड करतलो लास्ट टायम हे आमच्या गांवच्या लोकांनी प्रकरण येयलेले आमी सगळे जाण सगळे गांवचे एकठांय जावन पुलीस स्टेशनार गेलेले पाटील साहेब म्हणून आसलो तेन्ना तेन्ना आमकां गांवच्या लोकांनी कितें सांगलें पी आयन तुमी तितून इंटरफियर जायनाकान आमी ताका रेड हँडीड धरतले आनी तेन्ना आमी तेंची इन्क्वायरी करून ते बंद करतले आमी लॅटर धाडली मागीर ताका आमी ओनराक पंचायतीन हांवें आपयलो पंचायतीक हांवें ओनराक सांगलें की हे तुज्या गांवचे लोक उलयतात आनी तुजेर हो डावट आहा तेन्ना तूं तुजे रेंटाक दिलाय ते तूं सामान दी आनी तूं सपोज खोल्ले तुजें एक्युजेशन येत जाल्यार वी वील रिवोक द एनओसी सो एकॉर्डींग टू दॅट तेणीनी आयज सगळे आमच्या गांवच्या लोकांक आमी शाबाशकी दिवपाची की जे पुलीस करूंक नको आसले ते आमच्या गांवच्या लोकांनी करून दाखयले अणजूणच्यान आमचो खबराकार संदीप कामोलकार सोनीक परवरी पंगडान वास्को कॅगर्स पंगडाक 42 विरुद्ध 20 हारायत पोर्ट टाउन प्ले ऑफ बास्केटबॉल सर्तीचे अजिंक्यपद मेळयले वास्कोच्या कॅगर्स पंगडान आयोजित केल्ले हे सर्तीत गोंयभरच्या पंगडांनी वांटो घेतिल्लो सेमीफायनलीत सोनीक पंगडान YMCA नायट्स पंगडाक हारोवन फायनलीत प्रवेश केलो जाल्यार दुसरे सेमीफायनलीत कॅगर्स पंगडान YMCA टायम्स पंगडाक हारयलो फायनलीत सोनीक पंगडांक कॅगर्साक 42-20 हारयत सर्तीचे अजिंक्यपद मेळयले ब्युरो रिपोर्ट गोवा 365
आणि आजच्यो कोकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळूया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.